संघर्ष मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहतात करमाळा तालुक्यातील करमाळा अपडेट रावगाव येथे वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू रावगाव येथे विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे रावगाव येथे दुपारी दोन वाजता लाईट येणार होती आठ दिवसाला लाईटीचा वेळ बदलतो त्यानुसार या आठवड्यात दोन वाजताच वेळ होती त्या लाईटचे जोडणीचे काम सुरू होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे गुरुवार दिनांक तेरा सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान विजेचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेला आहे नितीन पाटील असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव असल्याचे समजत आहे याचा पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र विद्युत मंडळाचे कोणीही वायरमनच्या मृत्यूसमयी आले नसल्याचे दिसून येत आहे ट्रान्सफॉर्मरवर विद्युत वाहिनीचे काम करण्यासाठी पाटील वर गेले होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे जेऊर येथे डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे तहसीलदार माने पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या हस्ते उद्घाटन जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड केअर सेंटरचे उद्घाटन तहसीलदार समीर माने पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गटविकास अधिकारी श्रीकांत खरात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल डुकरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल कोळेकर लवे सरपंच विलासदादा पाटील चिकलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे अ अभय शेठ लुंकड चंद्रहास बापू निमगिरे ग्रामपंचायत सदस्य उमेश पात्रुळकर बालाजी गावडे दिनेश खटके शहाजी कोंडलकर तात्यासाहेब कळसाईत राकेश पाटील आदीजण उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना तहसीलदार म्हणाले की जेऊरचे हे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत सुरू केलेले आहे जेऊर व जेऊर पंचगृषीतील वांगे चिकलठाण केळगाव शेटफळ आदी गावातील नागरिकांना कोरोनासारख्या अडचणीच्या काळात मदत करण्याचा यामागील प्रामाणिक हेतू आहे हे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आमदार मामा शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा केला त्यामुळेच हे शक्य झाले असे त्यांनी यावेळी सांगितले या, या, या कार्यक्रमासाठी निखिल मोरे बाबू शिंदे सागर लोंडे समीर केसकर अमित संचेती गणेश निमगिरे यांनी परिश्रम घेतले करमाळा येथे रोजगार नाही तो सरकार नाही या अनुषंगाने प्रतिकात्मक ईव्हीएमचे भारतीय युवा मोर्चाने केले दहन रोजगार नाही तो सरकार नाही या अनुषंगाने करमाळा येथे भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारतमुक्ती मोर्चा या संघटनांनी प्रतिकात्मक ईव्हीएमचे दहन करून सरकारचा निषेध व्यक्त केला देशामध्ये वाढती बेरोजगार तसेच हातबल असलेले केंद्र व राज्य सरकार यांच्या निषेधार्थ राष्ट्रव्यापी ईव्हीएम एम लाव कार्यक्रम हाती घेण्यात आलेला होता जनता मतदान करते परंतु जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत जात नाहीत कारण ई व्ही एम निष्पक्ष स्वतंत्र आणि मुक्त अशी मतदान मशीन नाही या मशीनच्या विश्वासार्हतेवरच प्रत्येक वेळी शंका उपस्थित होते व त्यामुळे मतदारांनी केलेले मतदान हे योग्य उमेदवारलाच दिले जाते यावरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे त्यामुळे मतदारांनी निवडून दिलेले उमेदवार लोकसभा किंवा विधानसभेत निवडून दिले जात नाहीत त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने या ई व्ही एम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत मग अशा स्थितीमध्ये हे जनतेने निवडून दिलेले सरकार नसून ते ई व्ही एमने निवडून दिलेले सरकार आहे असे स्पष्ट होते त्यामुळे हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवत नाही कारण निवडणुकीला उभारणाऱ्या उमेदवाराला ई व्ही एम निवडून देते अशा सरकारला जनतेचे काहीही घेणे देणे नसून निवडणुका ह्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी घेतल्या जात आहेत त्यामुळेच रोजगार नाही तो सरकार नाही या अनुषंगाने भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने राष्ट्रव्यापी प्रतिकात्मक व्ही एम जलाव कार्यक्रम दिनांक बारा मे दोन हजार एकवीस रोजी करण्यात आलेला आहे व करमाळे येथेही भारतीय बेरोजगार मोर्चाच्या समर्थनात हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता यावेळी कोरोनाची पार्श्वभूमी पाहता सिद्धार्थ वाघमारे दीपक कांबळे प्रमोद कांबळे प्रशांत भोसले राहुल आहेर व रोहन कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी घरासमोरील मोकळ्या जागेत हा निषेधाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे सोलापूरच्या पालकमंत्र्यांविरोधात दोन खासदार आठ आमदारांचे आज उपोषण रेमडेसिवीर इंजेक्शन ऑक्सिजन आणि कोविड लसीटा पुरवठा करताना सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे याविरुद्ध भाजपचे दोन खासदार आठ आमदार आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले देशमुख म्हणाले पालकमंत्री तत्रे भरणे हे पालक म्हणून निष्क्रिय ठरलेले आहेत रुग्णांच्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याला पुरेशी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जात नाही ऑक्सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत होत नाही कोरोनाची लसी लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही जिल्ह्याला अँटीजेन टेस्ट किटचा पुरवठा केला जातो उलट ज्या जिल्ह्याचे मंत्री आहेत त्या जिल्ह्यास झुकते माप देऊन सोलापूरचा कोटा त्या जिल्ह्यात वळविला जात आहे त्यामुळे सोलापूरचा मृत्यू दर वाढलेला आहे या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही पूर्तता केली जात नाही म्हणून आम्ही उपोषण करत आहोत या उपोषणात खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार प्रशांत परिचारक आमदार राजेंद्र राऊत आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते आमदार समाधान आवतळे भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील आदीजण उपस्थित राहणार आहेत देशमुख म्हणाले उधनीचे पाणी इंदापूरला वळविण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते अंग राखून प्रतिक्रिया देत आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही उजनीच्या पाण्यासाठी पक्षविरहित लढा उभारणार आहोत